आज आहे 27 नोव्हेंबर 2022 आणि आज तुम्हाला दाखवणार आहे मी आपला रूम टूअर. रायसुईचा हॉस्टेल कसा राहतो. तर सगळ्यात पहिले हे आहे आमचं कॉरिडोरवाला एरिया. इथे प्याज पाणी आहे आणि हे आहे आमचं कॉरिडोर. इथे एका ब्लॉकमध्ये 6 रूम आहे आणि वरती 1 वायफाय. एक रूमसाठी म्हणजे 6 रूमसाठी इथे कशी ओपन स्पेस दिली आहे. ते काय आम्ही कशासाठी येतं. आणि हे आहे माझी रूम T9. त्याच्यामध्ये इथे वरती दोरी लावली आहे आणि हे टॉयलेट आणि बाथरूम. एक बेसिन पण आहे इथे आणि अशा 2 रूम आहे. एक रूम इथे हे ए हे बी. तर हे आहे माझी रूम. हे धन्याचा बेड. हा माझा बेड. हे माझा टेबल. हे दुसरा टेबल. आणि इथे 2 रॅक दिले आहे. लेफ्टवाली धनराजची आहे, राईटवाली माझी आहे. आणि इथे 2 रॅक दिले आहे पण याचं काम माहीत नाही आतापर्यंत काय आहे. तर मी त्याच्यावर फक्त आपले तेल आणि डब्बे ट्रीमध्ये घेऊन ठेवतो. बाकीचे लोक त्याला काढून शू स्टँड बनवून देते. आणि हे याचा नजारा बाहेरचा. एकदम ठीकठाकवाला नजारा आहे इथून. मागे तर काहीच नाही हॉस्टेलच्या. हे वालं आमचे सामान राहते इथे. आणि हा स्टडी टेबल. याच्यावर औषधी, एअरपॉड, चार्जर सगळं टेबल्स आहे इथे. टेबल म्हणजे चार्ट्स सगळ्याच जागेवर येते. आणि बस एक फॅन आहे, LED ट्यूबलाईट. हे बादली आमच्या दोघांची एक कॉमन बादली आहे. आणि हे कबड. हा माझा बेड आहे ज्याच्यावर जे हे चादर आहे, ब्लँकेट. हे तसं कधी असं राहत नाही. आज व्लॉग बनवायचा होता म्हणून फोल्ड करून ठेवली, जर अशी बिखरून राहते. इथेच आमचे शूज आणि चप्पल ठेवून राहते. तर बस याच होता आज आमचा रूम टूरचा व्हिडिओ. मी जास्त मोठे व्हिडिओज नाही बनवणार, लहान लहानचे एखादी मिनी व्लॉग्स घेऊन अपलोड करत जाणार चॅनलवर. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत